हेलो सर। नो सर बिजनेस अपन सगळे समान पातळीवर उभे राहतो। सर एक्सक्यूज, थैंक यू, सॉरी, काय म्हणायचं, अगदी जय किंवा जयदीप म्हटलं तरी चालेल। शेवटी नोकरी करण्याचा विचार तू केलास तर व्हेरी गुड। बायकांनी स्वावलंबी असावं। कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय तुम्हाला। कुठे पाहिलंत मला? तुम्ही टीव्हीवर डिस्कशनला आला होता का? मला असं वाटतं तू त्यांच्या बरोबर एकदा बोलून घे। काय ना सर, म्हणजे आपण असं लिव्हिन मध्ये राहतो ना, तर असं खूप खूप त्रास होत असेल त्यांना। तुम्ही किती पॉलिश्ड वागता। पण काही वेळानंतर माझंच बोलणं तुला गोंधळ पण वाटायला लागेल ना, असे आपण किती ओळखतो एकमेकांना। मॅडम मला म्हणायचं आहे कल्चर्ड। हे बघा मॅडम, मला तुमच्यासारखं बोलणं नाही जमत, पण माझ्या आईला मी चांगलाच ओळखतो। तिच्यापुरतं सांगायचं झालं तर माझे बाबा संसारात फार कष्टी होते। त्यांनी बलात्कारातनं तिच्याकडून कधी सू घेतलं नाही। का अशा का बघताय तुम्ही माझ्याकडे? अहो जे खरं आहे तेच मी सांगतोय। बाबा तेवढे सुटले, आता मी त्या चक्रात अडकलोय। खर तर तिच्यासारख्या आळशी मठ्ठ आणि सामान्य स्त्रीला कुठलाही पुरुष या वयात स्वीकारणार नाही। अरे श्रीकर, तू तुझ्या आईबद्दल असं कसं बोलू शकतोस? आणि मला सांग, ती जर तू म्हणतोयस त्याप्रमाणे जर असेल तर तुझ्या वडिलांनी तिला स्वीकारली कशी? कारण माझे बाबा सुद्धा त्यावेळी सामान्यच होते। त्यांची परिस्थिती वाईट होती, साधारण नोकरी। त्या परिस्थितीत जी मुलगी परवडली ती मुलगी त्यांनी केली। हे बघ श्रीकर, तू म्हणतोयस ते खरंही असेल, पण तिच्या इच्छा अपेक्षा कदाचित पूर्ण झाल्या नसतील। श्रीकर, मी तुझ्या आईला भेटेन, बोलेन त्यांच्याशी, आणि पुनर्विवाह ही जर खरंच त्यांच्या आयुष्याची गरज असेल तर आपण तसा विचार करूया, हा प्रॉब्लेम सोडवूया। आणि जर हे त्यांचं नुसतंच वेड स्वप्नरंजन असेल तर त्याचाही विचार करून तुझ्या आयुष्याविषयी योग्य तो निर्णय घेऊया। आता तुझे सर तुला काय सल्ला देतील ते तू त्यांना विचार, पण मला विचारशील तर मी तुझ्या पाठीशी आहे, आणि हा प्रॉब्लेम सोडवायला मी तुला नक्की मदत करेन। प्रॉमिस? प्रॉमिस। श्रीकर, तुला शोषणना पाध्ये माहिती आहे? नाही। फार मोठ्या कार्यकर्त्या आहेत, बायकांच्या आयुष्यासाठी झटतात त्या। त्यांच्या घराचा दरवाजा तू 2:30 जरी ठोठावलास ना तरी बायकांच्या मदतीला धावत येतात त्या। आणि अर्थात त्यांच्या घराचे दरवाजे कधी बंद नसतातच म्हणा, त्या बाईनं बायकांच्या सुखासाठी आयुष्य वेचलं। अशी माणसं अलीकडे कुठे दिसतात? खरंय। त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी एक त्यांची आठवण सांगितली। त्या अमेरिकेला गेल्या होत्या कुठल्या तरी कॉन्फरन्ससाठी। ज्या हॉटेलमध्ये त्या उतरल्या होत्या त्या हॉटेलच्या खोली 4-4 बायका एकत्र राहिल्या होत्या, आणि रात्री 2:30 अचानक त्यांच्या खोलीमध्ये गळायला लागलं। तर त्यांच्या बरोबर असणाऱ्या एका अमेरिकन बाईनं रात्री 2:30 प्लंबरला बोलवलं, आणि रात्री 2:30 प्लंबर आला, पण प्लंबर बाई होती, पुरुष नव्हे। 10 मिनिटात तिने सगळी डागडुजी केली आणि तिच्या सहाय्यक बरोबर ती निघून गेली। म्हणजे सांगायचं असं आहे श्रीकर, की रात्री 2:30 त्या अमेरिकन बाईला
प्लंबरला बोलवायला संकोच वाटला नाही आणि त्या प्लंबर बाईला यायला भीतीही वाटली नाही. पण एवढ्या अशा मोकळ्या वातावरणाची मोकळ्या आयुष्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. आपण ना घाबरत घाबरत जगतो आणि भीत भीत मरतो. आपलं आयुष्य फक्त पुरुष आणि स्त्री यांच्या संबंधांभोवती घुटमळत राहत. मॅडम आजचा लेसन संपला. आता आपण प्लीज सिरियस नको बोलायला. नाही म्हणजे तुम्ही माझ्या घरी येणार आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व होणार याची मला खात्री पटली. सो ऑल द बेस्ट. थँक्यू. थँक्यू. बेबी कोणाला फोन करतेस? आईला. हॅलो आई, मी बेबी बोलतीय. बोल बोल. एकदम आनंदात दिसतेस, खुश आहेस वाटत. आई मला तुझा आशीर्वाद हवाय. लग्न वगैरे करतेस की काय? नाही ग, तुला सांगितल्याशिवाय कसं करीन लग्न. प्रेमात पडताना मला न सांगताच पडलीस ना. हे बघ आई, प्रेमात कधी पडायचं आणि कुणाच्या हे आपल्या हातात नसत. बर ते सगळं राहू दे, महत्वाचा विषय बाजूला राहायचा. काय सांगायचंय? अगं मला तुझा आशीर्वाद हवाय, माझी फायनल एक्झाम आहे आज. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आणि तुझ्या आवाजावरूनच कळतंय मला तुझी तयारी खूप छान झाली आहे. पेपर अगदी शांतपणे लिह. ऑल द बेस्ट. यश तुझंच आहे. थँक्यू. बर आई तू कधी येतेस? मला ना कधी एकदा तुला भेटते असं झालंय. हे बघ आणि नेहमीप्रमाणे पुढच्या आठवड्यात येते असं उत्तर देऊ नकोस आता. पण मी खरंच आता पुढच्या आठवड्यात येणार आहे. खरंच? बर एक्झामसाठी ऑल द बेस्ट. बर थँक्यू. बर आई आणि बाळचा फोन आला होता का ग एवढ्यात? नाही ग, नाही आला. त्याला तुला एक गुड न्यूज द्यायची आहे. गुड न्यूज कसली? ती तू त्या दोघांकडनं चाईक. मी ठेवते आता फोन, मला उशीर होत आहे. बर ओके बाय. बाय. बायको मी आलोय ग. ऐक ग, काय हो आज यायला उशीर केलात? अगं ऑफिसच्या अशा पार्टीज अटेंड केल्या की कधी कधी उशीर होतो घरी यायला. आणि काय हो, तुम्हाला एकही व्यसन नाही तरी सुद्धा या पार्ट्या कशाला अटेंड करता तुम्ही? अगं थांब थांब, जरा दम घे. तुला सांगतो, बाबाही जेव्हा अशा ऑफिसच्या पार्टीज अटेंड करून घरी उशिरा यायचे ना, तेव्हा आई सुद्धा अशी चिडायची तुमच्या. म्हणजे बाबा प्यायचे? नाही अगं, त्यांची सुद्धा माझ्यासारखी अवस्था होती. एकही व्यसन नाही तरीही ऑफिसच्या पार्टीज अटेंड करायची. ऍक्च्युली अशा पार्टीज अटेंड केल्या ना की ऑफिशियल रिलेशन्स बिल्डअप होतात आणि त्यामुळे कामं लवकर होतात. आणि आता जशी तू माझ्यावर चिडलीस ना, आई सुद्धा बाबांवर अगदी तशीच चिडायची. आणि मग तेव्हा बाबा म्हणायचे की ऑफिसमधले 99% लोक अधेमध्ये पितातच, काय तेवढं नवल काय? आणि आता मी पित नाही म्हणून जगानेही पिऊ नये असा रूल आहे. मग आई तेव्हा विचार करायची की मेहनत मजुरी करणारे लोक त्यांच्या अंगातला रोजचा शेण घालवायचं निमित्त करून पितात, तर बुद्धिमान लोक मानसिक त्राण कमी करण्यासाठी पितात. नशीब आमच्या ह्यांना कसलंच व्यसन नाहीये. बरं आणि तू डॉक्टरकडे जाणार होतास, जाऊन आलीस? जाऊन आले. गुड.
काय म्हणतात रिपोर्ट? सगळे रिपोर्ट नॉर्मल आहे. अरे वा, आणि आपली बेबी काय म्हणते? बेबी ताई म्हणाल्या त्यांना जे काही सांगायचं ना ते त्या तुम्हाला सांगणार आहे. बर बर, आणि तू आज आईला फोन करणार होतीस, केला होतास? नाही, म्हणजे तुमची वाट बघत होते. अग बर, आता मी आलोय ना, मग लाव ना फोन. आता थांब, मीच लावतो. हॅलो. हॅलो आई, मी बोलते. अरे काय चाललंय काय तुमचं? आत्ता बेबीचा फोन आला होता, ती म्हणत होती बाळला काहीतरी गुड न्यूज द्यायची आहे मला. ऐका तू तिथे, दे त्याला फोन. हो आहे, थांबा. हा आई. हॅलो. हा आई बोल. काय रे, काय आहे गुड न्यूज? आई अगं, तेच सांगायला तुझ्या सुनेने तुला फोन केला होता, तिच्याशीच बोल. हॅलो आई. अगं सांगणार आहेस का मीच येऊ तिकडे? हो, तसंही तुम्हाला इथे यावंच लागेल. आई मला तुमची खूप आठवण येते, आणि तसंही माझ्या अशा परिस्थितीत मला तुमची गरज लागेलच. अशा परिस्थितीत म्हणजे? अशा म्हणजे आई, आता तुम्ही एका नवीन भूमिकेत शिरणार आहात. तुम्ही आजी होणार आहात. अरे वा, अभिनंदन. इथे छान बातमी दिलीस. बाळला दे जरा. हो. हॅलो. हॅलो बाळ. हा आई बोल. अरे बाप होणार आहे सता. हो. जरा मोठ्या मुलासारखा वा, कळलं ना? आणि तुझंही अभिनंदन. थँक्स आई. आई मला तुला अजून एक गुड न्यूज द्यायची. कुठली? ती म्हणजे मला प्रमोशन मिळाले. अरे वा, पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्स. हो, आणि आता तू लवकरात लवकर घरी परत ये, तुझ्या सुनेची काळजी घ्यायला. बर, चल ठेवू मी. हो, बाय. बाय. आज लिटरली मला खूप मोकळं वाटलं, म्हणजे गेल्या कित्येक वर्षात इतकं मोकळं मला कधीच वाटलं. म्हणजे जयला भेटून तुझी खात्री झाली त्यात की आपण ह्या दुष्ट चक्रातून बाहेर पडू शकतो? नक्कीच. म्हणजे जयला भेटून जयने ज्या विश्वासाने तो आपल्या बरोबर असल्याची जाणीव करून दिली ना, त्याने माझी एक अनामिक भीती कमी झाली. म्हणजे जयचा लेक्चर तुला आवडला? तर जयचं मुद्देसूद बोलणं मला आवडलं आणि पटलं. म्हणजे बघ ना, आपण उगाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकतो आणि आपल्या सुखी आयुष्याला ग्रहण लागत. जसं जय म्हणतो तसं प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र असते, कुणीही कुणासाठी अडकून पडू नये आणि कुणाला अडकवू नये. झालीच तर प्रत्येकाने प्रत्येकाला मदतच करावी. ओ, म्हणजे आता जयला स्पेशल थँक्स द्यायला हवे. त्याच्यामुळे का होईना आपलं लग्न होण्याची लक्षणं तरी दिसत आहेत. अरे हो, आपल्या मित्राला फोन करतो अनिकेतला. हॅलो अनिकेत, थँक यू व्हेरी 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 मच. थँक्स अ लॉट मित्रा, तुझ्यामुळे आज आम्ही जयदीपला भेटलो आणि एकदम सुटल्यासारखं झालंय मला. येस येस येस, डेफिनेटली. ओके या, चल बाय. काय म्हणाला अनिकेत? तो म्हणतोय म्हणजे आपण जे ठरवलं होतं ते आता आपण शक्य होईल, म्हणजे आपलं लग्न ह्याच वर्षात होऊ शकेल. मॅडम, तुम्ही उद्याच जाणार आहात? हो, नको जायला. घर, घरातली माणसं, जबाबदाऱ्या,
घर घर काय हे सुद्धा तुमचंच घर आहे की हे बघा जिथं आपली माणसं असतात जिथं आपला जीव लागतो मन रमतं नाती जोडली जातात ते आपलं घर हे घर नाही का तुमचं तुम्ही खूप छान बोलता ऐकत राहावं असं वाटत पण प्रत्यक्षात जगणं इतकं सोपं नसतं जय का जगता येतं की मी नाही का जगत तसं तुमची गोष्टच निराळी तुम्ही तुमच्या आयुष्याचं हेच ध्येय ठरवलंय हा कुठल्या तरी कारणाच्या निमित्तानं तुम्ही या दिशेला वळला असाल किंवा कशामुळे तरी प्रेरित होऊन तुम्ही हे काम हाती घेतलं असेल तुम्ही तुमच्या आयुष्याला तुम्हाला हवा तसा आकार दिला तुम्हाला हवं तसं जगता तुम्ही पण माझ्यासारख्या बंधनात जखडलेल्या बाईला असं जगणं शक्य नाहीये आणि सोपं तर अजिबात नाही काय ना मॅडम खरं तर कोणाचं जगणं सोपं नसतं ते आपण सोपं करायचं असतं आपलं आयुष्य किती युजफुल आहे हे आपणच ठरवायचं असतं मॅडम तुमच्यामध्ये इतकी ॲबिलिटी आहे इतके गुण आहेत तुम्ही तुमच्या वागण्या बोलण्यामुळं इतर चार जणांना जगण्याचा आनंद देऊ शकता आपण लोकांच्या किती उपयोगी पडतोय हे फार महत्वाचं खरं सांगू जयदीप मी हे सगळं काम इतक्या उमेदीनं करू शकले कारण तुम्ही माझ्या पाठीशी होता माझ्यात कर्तृत्व होतच पण ते फुलवण्याचं काम तुम्ही केलं जयदीप मी इथे आले कारण मला काही गोष्टी विसरायच्या होत्या मला संपूर्णपणे स्वतःलाच विसरायचं होतं एक नवीन प्रयोग करून बघत होते मी यशस्वी होईल की नाही मला माहिती नव्हतं पण तिथे मी राहिले असते ना तर मी खूप गुदमरून गेले असते कोंडमारा झाला होता माझा मला मोकळा श्वास घ्यायचा होता पण मी इथे आले आणि इथल्या वेगळ्या वातावरणात वेगळ्या माणसात मी संपूर्णपणे विसरून गेले स्वतःला जयदीप तुमच्यासारखी दुसऱ्यासाठी जगणारी माणसं बघितली ना की मग आम्हाला आमच्या विवंचना फिट्या वाटायला लागतात मग इथंच का नाही राहत या नव्या जगात एक वेगळी आयडेंटिटी घेऊन नाही हो जुने पाश असे तोडता येत नाही सगळंच खूप खोलवर गुंतलेलं असत आणि तरी सुद्धा कळत असत की आपण एकटेच हो आणि एकटेच असतो आपण एकटे असतो हेच खरं निरपेक्ष मनानं दुसऱ्याला प्रेम देणं हा माझ्या आयुष्याचा मंत्र जपलाय तुम्ही फार मोठ्या मनाचे आहात जयदी म्हणूनच आयुष्याचा इतका व्यापक विचार करतात काय ना मॅडम कधी कधी माणसाची दुःखच माणसाला मोठ करतात आपलं दुःख जर आपण कुरवाळत बसलो तर ती आपल्यापेक्षा मोठी होतात आणि आपलाच घास घेतात म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करून जगायला लागलं ना की ते आपोआप खुजी होऊन बसतात मला माहित नाही दुःख खुजी होतात की नाही पण दुःखामुळे आयुष्य मात्र झाकळून जात आयुष्यात अंधार पसरतो आणि मग तो संपवायचा कसा हा मोठा प्रश्न पडतो जयदीप मनाला येईल तेव्हा आणि मनाला वाटेल तसं आयुष्य बदलता येतं पत्त्याच्या डावातले पत्ते बदलता येतात जयदीप भिडूही बदलता येतात पण आयुष्यात जी पानं स्वतःच्या वाट्याला आलेली असतात तीच पुढे घेऊन चालावं लागतं आयुष्याचा शोध घेणाऱ्या तुमच्यासारख्या माणसांशी बोललं ना की जीवनाचे अनेक पदर उलगडतात मी स्नेह जोडला ना तुमच्याशी तो याच कारणासाठी आयुष्य खूप वेगळ्या पद्धतीने जगता तुम्ही म्हणून तर म्हणतो इथेच राहा नाही हो नाही आता नाही थांबता येत वरून ऑर्डर नाही तशी मी काय म्हणत होते जयदीप टीना आर्य हाश्रीकर हा सगळा तुमचा प्रपंच केवढा मोठा आहे ना माणसाला व्यक्तिगत आयुष्यामध्ये प्रेम मिळत नसलं ना किती व्यक्ती जगावर प्रेम करते
आणि जगाकडनं प्रेमाची अपेक्षा करते. म्हणजे तुम्ही जाणार आहात ना? तुम्ही मला सोडायला येणार ना? नाही. का? काय ना मॅडम, मला माणसं जोडायला आवडत, आपल्यापासून दूर गेलेली बघायला नाही आवडत. ये तुम्ही काळजी घ्या आणि सांभाळा स्वतः. तुमची निघायची वेळ आली तरी तुमचं नाव मात्र तुम्ही अजूनही सांगितलेलं नाही. आत्मभाव.